हॅपी न्यू इयर नमस्कार मंडळी नवीन वर्ष सुरू झालंय आणि हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप भरभराटीचं बर आणि आनंदाचं जाऊ देत हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे पण शंभर टक्के तुमच्या कामाचा आहे आपण दोन हजार तेवीसला बाय बाय केलंय आणि दोन हजार तेवीसने आपल्याला सगळ्यांनाच काही सुखाचे तर काही दुखाचे क्षण दिले जसं जसं वर्ष पुढे सरकत जातं तसं आपण पण मोठे होत जातो पण आपण हा विचार कधी केलाय का की या दोन हजार तेवीसमध्ये सेल्फ ग्रोथ नक्की किती झालेली आहे आणि म्हणजे सेल्फ ग्रोथ ही फक्त पैशांनीच नसून आपल्या मना आपल्या मनाची मानसिक शांततेची आपल्या विचारांची आपल्या निरोगी शरीराची देखील असते मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच आयुष्यामध्ये सक्सेस हवा असतो आपल्याला सक्सेसफुल बनायचं असतं त्यासाठी आपण सगळे मेहनत तर करत असतोच पण कधी कधी आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये इतके बिझी होऊन जातो की आपण आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी आपल्या लोकांसाठीच वेळ देऊ शकत नाही आणि मग या सगळ्या गोष्टींचं आपल्याला रिग्रेट वाटतो तुम्हाला पण कशामुळे तरी स्ट्रेस आलेला आहे का मग घर काम असू दे किंवा ऑफिसचं काम असू दे जर स्ट्रेस आला होता तुम्हाला दोन हजार तर मला येस असं कमेंट करून सांगा जर तुमचं आयुष्य एकदम हॅपी होतं काहीच स्ट्रेस नव्हता अख्ख्या दोन हजार मला फारच डिफिकल्ट वाटत आहे असं पण अगदीच काहीच नसेल स्ट्रेस तर मला नो असं कमेंट करून पाठवा मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं दोन हजार तेवीसचं वर्ष कसं गेलं स्ट्रेसफुल होतं की हॅपी होतं ठीक आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून कळवा स्ट्रेस होता की नव्हता येस ऑर नो मित्रांनो तुम्हाला म्हणून सांगते मी सुद्धा गेल्या वर्षीपर्यंत मी देखील अशीच होते म्हणजे घरकाम फॅमिली बाहेरची कामं युट्यूब चॅनल आणि मग हे सगळं सगळं मॅनेज करता करता मला इतकी झोप कमी लागायची माझी चिडचिड होऊ लागली आणि या सगळ्यात परिणाम माझ्या तब्येतीवर होऊ लागला माझा लिटरली वेट गेन व्हायला हो लागलं कारण मी खूप स्ट्रेस इटिंग करायला लागले म्हणजे मला मला एक सवय ना की मी घरी जे असं तोंडात तोंडात येता जाता काहीतरी चिवडा टाक काहीतरी तोंडात टाक आणि त्यांनी माझा ऍक्च्युअली वेट गेन होयला सुरु झाले होती आणि अशातच मी आपले प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदीजी यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला वयाने सेव्हन्टी थ्री इयर्स असलेले माननीय मोदीजी रोज अठरा तास काम करतात तसंच ते आपल्या आहाराबद्दल देखील विशेष काळजी घेतात असं काही त्या इंटरव्ह्यूमध्ये बघताना मला जाणवलं की जर आपण आपल्या दिवसाचं नियोजन एका विशिष्ट पद्धतीने केलं तर आपण सुद्धा स्ट्रेस फ्री लाईफ नक्कीच आनंदाने जगू शकतो आणि मग मी काही टिप्स काही हॅबिट्स स्वतःला लावून घेतल्या आणि दोन हजार तेवीस साल माझ्यासाठी खरंच खूपच प्रगतशील ठरला पण मला थोडंसं लेट रिअलाईज झालं त्या तर तर दोन हजार चोवीसमध्ये तर मी या गोष्टी सगळ्या नक्कीच करणार आहे आणि या ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या पहिल्याच महिन्यापासून मी परत त्या हॅबिट्स आणि टिप्स सगळ्या फॉलो करणार आहे आणि मला असं वाटलं की आता आपण यूट्यूब चॅनलमुळे एका परिवारासारखेच जोडलेलो आहे तुम्ही मी तेरा लाख लोकांचा आपलं जो इंग्लिश पलटण आहे ते सगळे तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता सो मी डिसाइड केलं की माझ्या ज्या या टिप्स आणि हॅबिट्स ज्या मी फॉलो करते त्या तुमच्यासोबत मला शेअर करायला जरूर आवडतील आणि मंडळी ट्रस्ट मी हे सगळं तुम्ही जर तुमच्या रोजच्या लाईफमध्ये फॉलो केलं ना तर नक्कीच शंभर दिवसांच्या आतच तुम्हाला ह्याचा फायदा होईल आणि ज्या गोष्टी मी आता सांगणार आहे अगदी सोप्या आहेत म्हणजे तुम्ही जरी बिझनेस करत असाल नोकरी करत असाल होम मेकर म्हणजे हाऊस असाल किंवा स्टुडंट जरी असाल तरी सुद्धा या गोष्टी अगदी सहजपणे फॉलो करून तुम्ही आपलं जे लाईफ आहे ते ट्रान्सफॉर्म करू शकता मी काही मोटिवेशनल स्पीकर नाही आहे मी काही कोणाचं लाईफ ट्रान्सफॉर्म करत नाही आपलं तुम्हाला माहिती आहे सोप्या भाषेतून आपण इंग्लिश शिकत असतो मराठीमधून मी शिकवत असते पण तुमच्यासोबतचा जो एक कनेक्ट झाला आहे जे बॉन्डिंग झालं आहे मला माहिती आहे की बरेचसे लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करता लाईफमध्ये तर थोडस तुमचं आयुष्य सुखकर जावं त्यासाठी माझ्या या टिप्स आहेत नंबर वन माझी टिप जी आहे जी मला शेअर करायला आवडेल ती म्हणजे झोपण्या उठण्याची वेळ मंडळी आपल्या थका थकीच्या जीवनामध्ये आपण रात्री रात्रीपर्यंत काम करतो आणि आजकाल वर्क फ्रॉम होम हे फक्त नावापुरतं झालंय वर्क फ्रॉम होम म्हणजे जास्ती तास काम करताय तुम्ही म्हणजे एक वेळ ऑफिसला जाणं आता परवडतं पण तुम्ही जर घरी असाल तर रात्री रात्रीपर्यंत कॉल सुरू असतात मीटिंग सुरू असतात सो रात्री रात्रीपर्यंत काम बसतो मग अशा मध्ये झोप पूर्ण होत नाही आणि मग ऍसिडिटी डार्क सर्कल्स येणं हे सगळे प्रॉब्लेम आपण फेस करत असतो आपण खूप वेळ असं ऐकलंय की लवकर उठायला पाहिजे ब्राह्म्य मुहूर्तावर उठणं ही एक चांगली सवय आहे वगैरे वगैरे हे सगळं अगदी खरं आहे पण मला असं वाटतं की आपण सकाळी उठण्याची आणि झोपण्याची एक वेळ ना निश्चित करायला पाहिजे म्हणजे बघा मी रोज सकाळी काहीही झालं तरी सहा वाजता उठते आणि मला हे करायला खूप वेळ गेला मी असं नाही म्हणते की मी लगेचच ठरवलं आणि मी लगेच उठल मला जवळजवळ माझा दोन हजार तेवीस तर खूप खराब गेलं आणि आताशी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मी सवय लावली की मी सहा वाजता उठणार म्हणजे उठणार आणि मॅक्स टू मॅक्स साडे दहा ते अकरा पर्यंत मी झोपलेली असते तर ही जी आहे मी जी वेळ ठरवलेली आहे की मी सहाला उठण उठणार मग ते आपला जो अलार्म असतो तो मी स्नूज वगैरे लावत नाही किंवा काही लोक असतात ना मी सहाचा अलार्म लावणार मी सहा वाजून पाच मिनिटाचा अलाम लावणार मग सहा दहाचा पण अलाम असतो मग सहा पंधराचा आपण असं पाच पाच मिनिटांनी अलाम बंद करून बंद करून पाच मिनिटं अजून झोपते पाच मिनटं अजून झोपते असे करतात माझ्या मैत्रिणी मी पण अशी करायचे तर असं न करता आपल्या ज्या वेळा आहेत त्या आपल्याला ठरवून घ्यायच्या आहे ठीक आहे तुम्ही ट्राय तर करून बघा एक वर्ष अजिबात चुकवली नाही तुम्ही ही वेळ म्हणजे अगदीच समजा घरी कोणाला बरं नाही आहे किंवा तुम्हाला बरं नाहीये तर त्यावेळी आपण वेळा सगळ्या ऍडजस्ट करतोच ना तसंच तुम्ही सुद्धा तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा आणि ती वेळ फॉलो करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला नक्कीच कठीण जाईल मी असं म्हणत नाही की इझी जाईल पण पाच ते सहा दिवस म्हणजे एक वीक जर तुम्ही कंटिन्यू केलं ना की तुमच्या शरीराला ठराविक वेळेमध्ये उठण्याची आणि झोपण्याची सवय लागेल तुम्हाला दहा वाजता डुलकी येईल म्हणजे येईल तुम्हाला वाटेल आता चला आय एम डन विथ द डे मला आता झोपायचं आहे दहा वाजता तुम्हाला आपोआप फीलिंग येईल आणि तुम्ही थकून झोपून जाल सो so, झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवा ही माझी नंबर वन टिप आहे टू मेक युअर लाईफ इझियर नंबर टू टिप जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते ते म्हणजे आहार मंडळी ते म्हणतात ना उत्तम आहार उत्तम आरोग्य आणि हे उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी सकाळी आपण उठलो की कोमट किंवा गरम पाणी पिणं एक चांगली सवय तसंच जसं आपण ठराविक वेळेवर उठण्याचं झोपण्याचं ठरवलं आहे तसंच त्या पद्धतीने आपली जेवण्याची वेळ देखील निश्चित करायला पाहिजे आता मी थोडंसं वेगळ्या मार्गावर आहे मी असं म्हणत नाही की माझ्या तुम्ही फॉलो करा आता मी जे करते तुम्हाला सांगते माझं ॲक्च्युली प्रेग्नन्सीनंतर वेट खूपच गेन झालं होतं आणि मग दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा Uh, जरास एंडिंगला माझं खूप गेन झालं वेट स्ट्रेस इटिंग खूप स्ट्रेस तर मग थोडंसं मी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलकडे मी थोडीशी वळलेली आहे त्यामुळे ॲक्च्युली मी दिवसातून दोनदाच खाते इंटरमिडियंट फास्टिंग म्हणा काही म्हणा सिक्स्टीन इज टू एट सिक्स्टीन आर्स फास्टिंग एट आर ईटिंग विंडो तर ते तुम्ही काही असं तुमचे जे काही टर्म्स असतील तुम्ही लावा पण असं सध्या मी फॉलो करते पण मी असं म्हणत नाही की तुम्ही पण फॉलो करा तुमचं जे काय असेल सकाळच्या वेळेला ब्रेकफास्ट करतो किंवा काही काय तुम्ही वेळा सकाळी ब्रेकफास्ट करत असाल पण कामाच्या वेळेस टाळता तर असं न करता तुमचं जे काही रुटीन आहे तुम्हाला जशी भूक आहे तसं तुम्ही गरम गरम न्याहारी सकाळच्या वेळामध्ये घेतली पाहिजे ठीक आहे आणि आज आजकाल काय होतं आजकालच्या पिढीला लगेच झोमॅटो आहे किंवा बाकी सगळं आपण एकदम मोबाईलवर आहे त्यामुळे बाहेर गाडी गाडीवर खाणे किंवा हॉटेलमधून पटकन मागवणं जंक फूड खाणं आपल्याला खूप आवडतं सगळ्यांना मलाही आवडायचं सो so, पण मी ते आता काय केलं जर रिड्यूस केलंय आहे पंधरा दिवसातून एकदा वगैरे असं बाहेरचं खायचं ठरवलेलं आहे आणि मी ते सध्या पाळती सुद्धा आहे पण तुम्हाला जर फिरतीचा जॉब असेल किंवा सतत बाहेर राहावं लागत असेल किंवा पी जीवर राहताय आणि शक्य नाही आहे घरातलं खाणं तर शक्य तितकं हेल्दी फूड ऑप्शन तुम्ही निवडा ठीक आहे आणि संध्याकाळी लवकर जेवणं ही तर एक खूप उत्तम सवय आहे मी सध्या जे फॉलो वरतीये इज मॅक्स टू मॅक्स माझं डिनर सात म्हणजे डोक्यावरून पाणी आहे युजली मी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता माझं डिनर झालेलं असतं सध्या पण जर इकडे तिकडे झालंच तर साडेसहा किंवा बाय सेवन पी एम आय एम डन विथ माय डिनर मग नंतर मी काहीच खात नाही खूप छान वाटतं खूप हलकं वाटतं माझे फ्रेंड्स मला विचारतात की तुला भूक कशी नाही लागत मग मला तर रात्री भूक लागते जर मी सहाला खाल्लं तर मला गॅरंटीड दहा अकरा वाजता भूक लागते पण सुरुवातीला थोडंसं डिफिकल्ट गेलं होतं पण मी व्यवस्थित खाते आणि मग भूक नाही लागत कारण का दहा वाजता तर मी झोपूनच जाते त्यामुळे मग सकाळी उठल्यावर मस्तपैकी परत खायचं प्यायचं पण जी एक सवय आहे हेल्दी खाणं बेसिकली घरचं खाणं हेल्दी खाणं तुमच्या आहाराकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे आपण पैशांच्या मागे धावत असतो आपल्याला प्रमोशन पाहिजे असतं आपल्याला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असतो आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे लोनची ई एम आयज आहेत आपल्याला खूप गोल्स अचीव्ह करायचे आहेत पण कुठे ना कुठेतरी स्वतःची हेल्थ जी आहे ती पण इम्पॉर्टंट आहे प्लीज लक्ष द्या स्वतःकडे आणि जसं मी पहिली टिप होती की लवकर उठा लवकर झोपा आणि दुसरं होतं फूडकडे प्लीज लक्ष द्या तसंच नंबर तीन माझी जी थर्ड टिप मी तुम्हाला सांगते दॅट इज फिटनेस म्हणजे व्यायाम एक्सरसाइज फिटनेस लीड्स यू टू अ बेटर लाईफ आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला व्यायामाची खूप गरज असते व्यायाम म्हटलं की आपल्याला वाटतं की जाड बारीक पण इथे जाड बारीक हा मुद्दाच नाहीये तुम्ही किती फिट आहात ओके okay? व्यायाम हा आपण फिट राहण्यासाठी करणं आवश्यक आहे म्हणजे माझ्या अशा पण मैत्रिणी आहेत ज्या मस्तपैकी बारीक आहेत पण पाठच दुखती आहे कंबरच दुखते ते पायस दुखत आहेत मग बारीक का असून काय उपयोग तुम्ही फिट पाहिजे वेळेस असे पण लोक असतात की थोडंसं हेल्दी असतात पण मस्त फिट असतात सो बारीक आणि जाडचा मुद्दा नाहीये पण तुम्ही किती फिट आहात हे तुम्ही बघा ठीक आहे म्हणजे मी असं नाही म्हणते की तुम्ही जिमलाच जा बाहेर जाऊन व्यायामच करा तुम्ही घरच्या घरी पण करू शकता बेसिक योगा करा सूर्यनमस्कार करा स्ट्रेचिंग करा वॉकला जा काहीही करू शकता पण काहीतरी करा स्वतःसाठी वेळ काढून फिटनेससाठी काहीतरी करा हे माझा मुद्दा आहे आणि त्या रिलेटेड अनेक व्हिडिओ सध्या तुम्हाला सोशल मीडियावर तर मिळतातच युट्यूब वर तर अनेक असतात सध्या मी मस्त सकाळ सकाळ पहाटे जे अजून सूर्यास्त पण झाला नसतो कारण थंडीचे दिवस आहेत सूर्यास्त होयच्या आधी मी वन आर मस्तपैकी सहा ते सात चालून पण येते सात वाजता मस्तपैकी सिक्स फिफ्टी सिक्स ए एमला सूर्यास्त होतो ॲक्च्युली मी ना झोपायच्या आधी बघते की उद्या सनराईज कधी होणार आहे अच्छा सिक्स फिफ्टी सिक्स ए एम मग चला आपण सहा वाजताच उठूया आणि लगेच वॉकला जाऊया मला थोडंसं अंधारात मस्त गार थोडंसं थंड असतं चालायला आवडतं आणि मग सूर्य आल्यावर थोडंसं गरम पण होतं मग मी सनराईज होयच्या आधीच मी Uh, चाल चालायला जाते सध्या आणि ते पण मस्त हेडफोन वगैरे लावते म्हणजे स्वतःला हवी ती गाणी आवडते माझा एक मी टाईम मिळतो ते मी एन्जॉय करते सुरुवातीला खूप डिफिकल्ट जायचं कारण का तेवढी आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ पण नसते मला बोर पण व्हायचं मग आधी मी पंधरा मिनटं चालायचे मग तीस मिनटं चालायचे मग हळूहळू थोडे मी दहा दहा मिनटं वाढवत गेले आणि मस्त आता मी एक तास चालून येते न दमता आणि मी खालीच चालते घरच्या घरी बिल्डिंगमध्ये म्हणजे बाहेर कुठे जिमला वगैरे नाही जात रिझन बी माझं दोन वर्षाचं बाळ आहे कधी ती रडेल आणि मम्मा मम्मा करेल माहित नाही मग पटकन पळत यायचं घरी असं एक रुटीन झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा जिम लावायचं असेल तर जिम लावा किंवा कि जे काही तुम्हाला करायचंय चालायला जा किंवा काहीही तुम्हाला वाटतंय झुंबा लावा पण काहीतरी फिटनेस तुम्ही करा ठीक आहे जे काही तुम्हाला आवडेल प्लीज आता ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये तुम्ही ठरवा आहे की मी आता फिटनेस साठी काहीतरी करणार आहे माझी फोर्थ टेप अत्यंत महत्त्वाची आहे दॅट इज टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं नियोजन रोज सकाळी आपण उठलो की कामाला जायच्या अगोदर म्हणजे घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर एक नोटबुक घ्यायची आणि मग आज आपण काय काय करणार आहोत आपले लॉंग टर्म शॉर्ट टर्म गोल्स हे लिहून काढायचे आजच्या दिवसामध्ये आपली कोणकोणती कामे महत्त्वाची आहेत सगळ्या लिस्ट काय मीटिंग्स असणार आहेत काय काय आहे सगळं त्या बुकमध्ये लिहून काढायचं तुम्ही एक सात दिवसामध्ये अनेक कामं करू शकता ठीक आहे म्हणजे आता बघा मी आता एक बर बर, हे एक यूट्यूब चॅनल चालवते बरोबर आपलं स्पीक इंग्लिश विथ ऐश्वरी ॲप हे ॲपसुद्धा आहे झूमवर इंग्लिश शिकण्याचे आपले लाईव्ह क्लासेस देखील होतात त्यासोबतच मी एक आई आहे त्यासोबतच मी एक गृहिणी आहे आणि सगळं करता करता माझा इतकं गोंधळ व्हायचा पण आता वन बाय वन म्हणजे वन ॲट अ टाइम मी हे शिकलेले आहे म्हणजे काय तर यामध्ये मी काय करते दिवसाची अशी एक बुक केलेली आहे मी म्हणजे ॲक्च्युली इयरची डायरीच आहे पण मी दिवसा लिहिते त्याच्यामध्ये तर काय लिहिते की प्रायोरिटी वाईज मी कामं लिहिते म्हणजे आधी जे महत्त्वाचं काम आहे ते लिहिते जे मला करायचंय आणि मग ते पूर्ण झालं की ओके मी दुसऱ्या कामाकडे वळते तुम्ही पण असं वेळेचं नियोजन करा म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि तुमचे जे टास्क आहेत ठरवलेले ते कम्प्लीट होतील ठीक आहे जर सकाळी खूप घाई गडबड असेल तर झोपायच्या आधी नेक्स्ट डेचं तुम्ही लिहू शकता जसं मी करते मी ॲक्च्युली मंथली आता तुम्ही जे व्हिडिओ बघता ना मी कसं शेड्यूल करते अख्ख्या महिन्याचं शेड्यूल बनवते मी की या ट्यू म्हणजे ट्यूजडेला हे हे व्हिडिओ जातील फ्रायडेला हे हे व्हिडिओ जातील आणि ब्स रिमाइंड्स मी की आपले व्हिडिओ सध्या आता दोन टायमिंगला येणार आहेत ट्यूजडे आणि फ्रायडे सकाळी दहा वाजता सो मग त्याचं नियोजन पण करावं लागतं की कोणते व्हिडिओ काय शिकवायचं आहे काय करायचं आहे सो हे सगळं नियोजन आधी करून ठेवलं तर अचानक तुम्हाला टेन्शन नाही येणार स्ट्रेस नाही येणार ओके सो नियोजन टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट नंबर पाचवं इज मी टाईम ओके okay, मंडळी आठवड्याच्या सुट्टीत तुम्ही जेव्हा घेतो ना तेव्हा रिलॅक्स होण्यासाठी एक छान छंद जोपासा ठीक आहे मी सध्या पेंटिंग करते दर रविवारी दुपारच्या वेळी मी दोन वर्षाची माझी श्रीनिधी आहे ना तिला पण खूप आवडतं पेंटिंग सो आम्ही दोघं मिळून मस्तपैकी पेंटिंग करतो ठीक आहे तुम्हाला डान्स आवडत असेल डान्स करा गाणं म्हणायला आवडत असेल तर गाणं म्हणा ट्रेकिंगला जायला आवडत असेल ट्रेकिंग ला ला करा कुकिंग आवडत असेल तर कुकिंग करा काही ना काहीतरी आवड जी तुमची आहे जे तुम्ही रेग्युलरली करत नाही ओके जी तुम्हाला करावं असं वाटतंय त्यासाठी फक्त अर्धा तास एक तास काढा ओके आणि एकदम रिलॅक्स व्हा ठीक आहे टेन्शन फ्री व्हा तुमचा स्ट्रेस कमी होण्यासाठी देखील नक्कीच तुम्हाला मदत होईल मी टाईम कारण का आता बिइंग अ मॉम मला माहिती आहे की आपण काय करतो सगळ्यांचं बघतो घरातल्या सगळ्यांचं की ह्याला काय खायला आवडतं हे बनवूया माझी मुलगी काय खाणार आहे मग ते करूया मग नंतर तिला भूक लागेल मग आपण आत्ताच बटाटे उघडून ठेवूयात किंवा हे सगळं सुरूच असतं सुरूच असतं कधीही ह्याला ब्रेक लागणार नाहीये तरीही स्वतःसाठी ठरवा एक दिवस ठरवा दोन तीन तास मी काढून मला जे आहे ते करणार आहे मग मूवीला बघायला जा तुमच्या फ्रेंड्सना भेटा ज्यांनी तुम्ही रिलॅक्स व्हाल तुम्हाला छान वाटेल असा मी टाईम प्लीज शोधून काढा ठीक आहे मी खरंच सांगते हे तुम्ही खरंच फॉलो करून बघा तुम्हाला एकदम रिलीफ वाटेल छान वाटेल कारण आपण सारखं घरीच 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 कंटाळ येतं मग ओके नेक्स्ट माझी टिप आहे नंबर सहा दॅट इज पुस्तकं मंडळी आपल्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक वाचन छंद असूच शकतो पण त्यासोबतच जर आपल्याला वाचनाची एखादी फारशी आवड नसेल तरीसुद्धा आवड नसेल तरीसुद्धा आपण सतत काही ना काहीतरी वाचलंच पाहिजे मला ॲक्च्युली जर तुम्ही मला विचारलं असतं काही वर्षांपूर्वी तर मला अजिबात नाही आवडायचं वाचायला पण मला माहिती आहे की रिडिंग इज अ गुड हॅबिट त्यामुळे थोडं थोडं मी सवय आहे अजूनही मी सवय लावण्याच्या प्रोसेसमध्ये मी एकदम हॅपिली एकदम म्हणजे एका दिवसात एक पुस्तक वाचलंय असं नाही थोडं 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 मी रोज वाचत असते ठीक आहे वाचल्याने आपली नक्कीच ग्रोथ होते नवनवीन गोष्टी आपल्याला कळतात आणि सगळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं ओके okay? वाचन मध्ये जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह आपला अप्रोच येतो अशीच छान छान बुक्स वाचू शकता तुम्ही सध्या मी थाउजंड थिंग्स विच विल मेक यू हॅपी किंवा विच हॅपी पीपल डू असं काहीतरी सध्या ते बुक आहे जे मी वाचायला काढलं होतं पण आता खूप ब्रेक झालेलं आहे पण असं तुम्हाला जे आवडत आहेत मस्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पुस्तकं वाचा आणि जर तुम्हाला विकत नसतील घ्यायची तर जवळपास काय लायब्ररी आहे ते बघा किंवा आजकाल ॲप्स बऱ्याचशा असतात की तुम्ही मोबाईलवरच बुक वाचू शकता तसं करा पण मला तशा बुक्स वाचायला नाही आवडत ऑनेस्टली मला ते मी जरा ओल्ड स्कूलच आहे तर मला प्रॉपर बुक घेऊन ते पानं उलट उलटण्यात जी मजा आहे ती असं मोबाईलमध्ये स्क्रोल करणार नाही आहे सो so, मी प्रॉपर बुक्स वाच वाचा असं सजेस्ट करेन तर नंबर सहा टीप हीच होती की नक्की वाचायला सुरुवात करा जरी आवडत नसेल तरी ट्राय करा ठीक आहे नंबर सेवन माझी टीप आहे फॅमिली टाईम म्हणजे जसं मी टाईम महत्त्वाचं असतं तसंच फॅमिली देखील महत्त्वाचं असतं फॅमिलीसोबत वेळ घालवणं म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्स बाहेर फिरायला घेऊन जाणं किंवा शॉपिंगला जे नेणं जेवायला उड़ा, नेवढं एवढंच नाहीये तर आपण त्यांच्यासोबत गप्पा मारू शकतो रोज रोज एकत्र जेवायला जमत नसेल तर ठरवायचं की अमुक अमुक दिवशी किंवा सॅटर्डे संडेला एकत्र ब्रेकफास्ट करू एकत्र लंच करू घरीच बरं का एकत्र डिनर करू तुमचं मित्रमैत्रिणी यांना सुद्धा एका आठवड्यातून एकदा तरी, एक एक तरी भेटा फोन करा शेड्यूल बनवा याचं सगळ्याचं बघा शेड्यूल बनवा ओके आपल्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना गोष्ट सांगणं त्यांच्यासोबत ऍक्टिव्हिटी करणं यामुळे तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग देखील स्ट्रॉंग होईल थोडक्यात काय तर आपल्याला रोज रोजच्या कामातून किमान एक दिवस किंवा दिवसातले काही तास असे काढणं खूप आवश्यक आहे फॅमिली टाईमसाठी कारण का या सगळ्या गोष्टी आपण अल्टिमेटली का काम करत असतो बरं स्वतःचं आयुष्य छान व्हावं आपल्या फॅमिलीचं आयुष्य छान व्हावं पण या सगळ्या ह्याच्या गोष्टींमध्ये आपण तेच विसरून जातो की आपण काम करण्यासाठी करतोय तर फॅमिली टाईम खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर रात्री रात्रीपर्यंत काम करताय लेट नाईट घरी येत आहे घरी आल्यावर सगळेजण झोपले आहेत तर मेक इट अ पॉईंट ठीक आहे मंडे टू फ्रायडे काम करा मंडे टू सॅटर्डे काम करा बट मेक इट अ पॉईंट मग संडेला तुम्ही फ्री आहात ना मग संडेला एकत्र बसून गप्पा मारत ब्रेकफास्ट गप्पा मारत लंच गप्पा मारत डिनर बाकीच्या वेळेस ॲक्टिव्हिटीज जे काही आहे थोडंसं लहान मुलांना गार्डनमध्ये घेऊन जाणं हे संडेला व्हायलाच पाहिजे ठीक आहे आय नो की मंडे टू सॅटर्डे एखादा माणूस खूप काम करून संडेला त्याला वाटतं वाटेल की झोपाच काढायच्यात रिलॅक्स आहे पण तसं न करता खरंच प्लीज फॅमिली टाईम स्पेंड करा ओके नंबर एट माझी टिप आहे फायनान्शियल मॅनेजमेंट मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच सक्सेस हवाच असतो सक्सेसफुल बनायचं असतं त्यासाठी आपण अतोनाह प्रयत्न करतो पण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा ठीक आहे आपलं गोल आपलं ध्येय जसं आपण बुकवर लिहिणार आहोत तसंच आपण आपले सेविंग्स कसे करतो हे सुद्धा विचार करणं फार महत्वाचं आहे आता समजा तुम्ही एखादी नोकरी करत आहात पण पुढे जाऊन तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे मग त्यासाठी आत्ताच तुम्हाला पैशांची जोडणी करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी कोणता खर्च गरजेचा आहे कोणती गोष्ट आपण सध्या नाही घेतली तरी चालेल अशा प्रकारचं आपण जे काही विचार करत असतो ना ते लिहून काढा डिस्कस करा तुमच्या पार्टनर सोबत असं केल्याने ही गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचवेल आणि खूप महत्वाचं हे मी कुठे ॲक्च्युली पॉईंट मी लिहिलं नाही आहे पण जर तुम्ही लग्न झालेलं असेल किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरसोबत डिस्कस करणं खूप गरजेचं आहे हे लाईफ तुम्ही जर मॅरिड असाल ना तर यू आर नॉट इंडिव्हिज्युअल ठीक आहे हे तुमचं दोघांचं मिळून आयुष्य आहे सो जे काय तुमचे गोल्स आहेत फायनान्शियल प्लॅनिंग्ज आहेत ते तुमच्या पार्टनरला सांगा दोघांनी मिळून ते करायचं असतं असं नाही आहे की मला हे पाहिजे तर मीच हे करणार मग तिला काही पण पाहिजे असू दे असं न करता दोघांनी टीम वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि लास्ट बट नॉट द लीस्ट नंबर नाईन आहे ते म्हणजे सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय कोणलाही माणूस बघा हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नसतो आपल्याला आपल्यामध्ये परफेक्टपणा आणावा लागतो आणि त्यासाठी आपल्यावर थोडंफार आपल्याला काम केलं पाहिजे म्हणजे आपलं स्ट्रेंथ काय आहे आपली विकनेस काय आहे आपणच ओळखायची आणि त्याच्यावर काम आपणच करायचं म्हणजे समजा मला आता इंग्लिश बोलण्याची भीती वाटते तर सा त्यासाठी मी भीती वाटते म्हणून बोलणारच नाही असं न करता हळूहळू त्यावर प्रॅक्टिस कशी करता येईल याचा विचार करून तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे ठीक आहे नुसतं मला येत नाहीये मला हे जमत नाहीये मला हे आवडत नाहीये मग खूपच प्रॉब्लेम आहे मग माझं आयुष्य किती खराब आहे असं so, म्हणत राहिलात तर काहीच होणार नाही तुमचं आयुष्य जसं आहे तसंच राहणार आहे सो असं न करता योग्य ती कृती करून त्याच्यावर ॲक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि रोज रात्री झोपताना मग अशी पण मी म्हटलं तसं नोटबुक घ्या आणि काय तुम्हाला आहे हे सगळे टास्क तुम्ही लिहा ठीक आहे या सवयी खूप खूप छान आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपण ठरवल्या आहेत त्याप्रमाणे आपण करू शकलोय की नाही त्यासाठी आपण कुठे कमी पडलोय हे तुम्हालाच लक्षामध्ये येईल आणि तसं तुम्ही मग डेव्हलप होत जाल सो सेल्फ रिअलायझेशन खूपच इम्पॉर्टंट आहे तर मंडळी मी तुम्हाला असं नाही म्हणतो की तुमचं लाईफ फक्त रोबोटिक बनवा हेच शेड्यूल हेच पाळा पण थोडंसं तुम्ही जर तुमचं लाईफ थोडंसं तुमच्या कंट्रोलमध्ये आणलं तर स्ट्रेस डिप्रेशन अँझायटी हे थोडंसं तुमचं कमी होईल आणि छानपणे तुम्ही हे जे वर्ष आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर ते छानपणे तुम्ही घालवू शकाल नक्की या गोष्टी करून बघा तुम्हाला जाणवेल की कसं तीन महिन्यात किंवा शंभर दिवसांमध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्म होताय तुम्हाला नक्की बदल जाणवेल धन्यवाद मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आठवण करून देते ट्यूजडे आणि फ्रायडेला आपले व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर